चालू आम्हाला ट्राई करायचं करू शकतो तुम्हाला यांना घ्या फोकट काय ना हम लोग युनियन इसमें अटैच करने के लिए मत लगो यूनियन करूंगा तो पूरा कंपनी को तकलीफ है हमको नहीं करना है काम पे रखो सेटिस्फाइड है हम लोग सर उनसे ज्यादा मुझे तकलीफ है उनको ज्यादा काम पे रखने की जरूरत है मेरी ये सेटिस्फाइड है काम से हम लोग देखो यूनियन के लिए आएंगे देखो बोल सर ज्यादा मुझे आप देखो उनको तकलीफ थी पीएफ के नहीं मिल रहा था उनको मेडिक्लेम नहीं मिल रहा था उनको बोनस दे सकते अभी आप कंपनी उनको दे रहे तो वो ये करेंगे तुम्हाला कधी काही त्रास झाला तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला लेखी द्यायचं की आम्हाला या या गोष्टी पाहिजेत तुझं काम आहे यांना द्यायचं त्यांचं काम आहे शेटला द्यायचं हे माझी एक मशीन बंद झाली बंद पडली तर मला दिवसाचा 50,000 रुपयाचं नुकसान होतो मग माझं काय म्हणणं असतं की कामगारांना की तुम्हाला जर 2 दिवस अगोदर म्हणजे सुट्टीच पाहिजे तर मला 2 दिवस आधी सांगायला मी 2 दिवस माणूस तिथे अरेंज करून ठेवणार म्हणजे माझं नुकसान नाही झालं पाहिजे ते इमिजिएटली काय केलं तर आपलं नुकसान होतं आता जेव्हा 800 प्रोडक्शन देत होते पुढच्या वेळी तुम्ही 800 वरती गेले तर तुम्हाला ऑटोमॅटिकली पगार वाढते पगार वाढला पाहिजे आता तुम्ही काय करा माहिती का जसं दादाने सांगितलं तुमचे ज्या क्वेरीज असतात ना तुमचे काही प्रॉब्लेम यांना प्रोव्हाइड केले आणि ते किती दिवसात सामने बैठे ना भाई ये नहीं लगना चाहिए ये आपकी जिम्मेदारी सर सर कैसे है देखो ये अभी ये 3 साल से आपसे जुड़े हुए 4 साल बोल रहे 4 साल से जुड़े हुए ये 4 दिन से मेरे साथ जुड़ने आए बराबर 4 साल का रिलेशन आपका और उनका ज्यादा है मैं बोलता हूँ उनसे ज्यादा मुझे उनकी जरूरत है ये काम करेंगे तो और अच्छा रिलेशन बनेगा और हमें आने की जरूरत ही नहीं पड़ेगी अभी मैं वही बोल रहा हूँ सर की अगली बार मुझे आपको कॉन्टेक्ट नहीं करना पड़े ऐसा उनका रिस्पॉन्स होना चाहिए कहाँ का रिजल्ट का और आप उनको भी बेनिफिट का वैसे वो तो मैंने पहले बोला कि भाई ये ईएसआईपीएफ में तो उनको और किधर समझो गांव भी गए उधर भी पैर को लगाया तो 4 दिन घर पे बैठा तो मिलता है गांव में ड्यूटी पे नहीं कि घूमने गए कि वो उनका जो डिपेंडेंसी है जैसे फॉर एग्जाम्पल इनकी वाइफ है तो उनकी वाइफ का भी इंश्योरेंस उसमें कवर होता है होता है बराबर तो वो सब बेनिफिट तो बच्चों को ही मिलेंगे कि हस्बैंड है तो हस्बैंड को भी मिलता है कम से कम 20-25 दिन से राइट आदमी ढूंढ रहे देखो लड़के के अमाउंट में जो कटता है ना वो उनके अकाउंट से कटेगा जो आपके अकाउंट से कटता है वो आपके अकाउंट से भी कटेगा रोल तुम्हारा करावा चाहिए लेकिन उसका बेनिफिट कितना है मतलब कराया जाए तुम्हारा बता अच्छा, बेनिफिट कंपनी से मेरी बात सुनो ये देखो आपका जो तुम्हारा कंपनी ने कॉन्ट्रैक्टर का ठेवले त्या गोष्टी हेडेक नाही पाहिजे डायरेक्ट कंपनी वाल्यांना तुमची कमिशन तुम्हाला मिळणार दुसरी बात आप जो ये वोट झालं ना तुम्ही पीएफ करणार ते कंपनी पण हे करणार ऐका ते तुम्ही पासून ते डिसाइड करायचं मध्ये घ्यायची गरज नाही
तो तुमचा सर्वजण तुमचा विषय तुला आम्ही कधी विचारलं का तुला ऐक रे तुला कधी विचारलं का आम्ही तुला कंपनी किती रुपये देते आणि तू किती देते ते तर तुमचा त्यांना त्यांचा पैसे मिळायला पाहिजे मला पण वाटतं मिळायला पाहिजे ना आता ते तुम्ही कंपनी तुम्ही सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बसून त्यांची बोला त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत काही गोष्टी चुकीच्या वगैरे झालेल्या मिसकम्युनिकेशन झाले ते सोडून उद्यापासून नव्याने तुम्ही लोक कामाला जॉईन करा तुमचे स्वतः MD बोललेले की आता उद्यापासून यावं आणि पण काम करताना आपल्या मनापासून काम करा काही प्रॉब्लेम आहे कॉन्ट्रॅक्टरला लेखीमध्ये द्या की लेखीची रिसिव्ह कॉपी तुमच्याकडे घ्या त्यांच्याकडून नाही झालं HR कॉन्टॅक्ट करा एक कम्प्लेंट बॉक्स लावणार आहे तुमच्यासाठी ते डायरेक्ट जाणार आहे MD कम्प्लेंट तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तासावरून सॅलरीवरून कुठल्याही गोष्टीवरून त्या सगळ्या आणि तुमच्यातले किंवा नवीन आलेले जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट करत असतील काय काय तोडत असतील काही चुकीचं करत असतील त्याला पकडून HR न्या त्याच्याने तुमची नावं खराब होणार नाही काय बघा आता तुम्हाला कंपनी जवळजवळ इकडची सर्व लोकांना सांगताय ना आपली कंपनी पण आपल्या आपली स्वतःची कंपनी आहे आपलं घर आहे समजून काम करायचं कंपनीचं नुकसान झालं ऑटोमॅटिकली तुमचं नुकसान होणार कंपनीचा फायदा झाला कंपनी तुम्हालाही फायदा करून देणार आणि खा करून या आता कंपनी झालं मेडिकल रिलेटेड ही कंपनी आहे त्या जे किट्स बनतात ते तर काही काही वेळेला असं झालेलं आहे कंपनीमध्ये की त्या ज्या किटमध्ये जायला पाहिजे होतं ते किट दुसऱ्या किटमध्ये केलं आणि शेवटी कसं आहे तेच किट आपल्या घरी पण येऊ शकते ना दुकानातनं आपल्या मेडिकलमध्ये पण येऊ शकतात मग त्याच्याने भरपूर साऱ्या गोष्टी अशा घडू शकतात की पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊ शकते आणि त्याच्यामुळे त्रास आपल्या फॅमिलीवर होतो अशा गोष्टीमध्ये हलगर्जीपणा आपल्याकडनं झालाच नाही आपली कंपनी आहे हे समजून तुम्ही काम करा तुम्हाला जे पण त्रास होता तुमच्या जे त्रास होता मला या प्रभूने सांगितलं आता त्यांचे स्वतः MD आणि हे सर्व HR बसलेले होते त्यांनी सर्व मान्य केलेले आहेत तुमच्यासाठी जे कम्प्लेंट बॉक्स लागला जाईल त्या कम्प्लेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्व ज्या तक्रारी असतील त्या करतीलच तुमचे जे गांधी सर आहेत जे मालक आहेत ते खरोखर त्यांच्याशी बोलून मला चांगलं वाटलं ते तुम्हाला नक्की सहकार्य करणार आहे तुम्ही त्यांना सहकार्य तुम्हाला त्रास होणार नाही अशी आम्ही मी घेतलेली आहे परंतु तुमच्याकडनंही कुठला त्रास त्यांना झाला नाही पाहिजे तुम्ही हे करायचं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला कधी काय वाटलं तर मी आहे तुमच्या जोडीला पण तुम्ही पहिले कंपनीच्या जोडीला राहा कंपनी आणि तुम्ही मिळून सर्वांनी एकत्र राहिला कंपनी मोठी होईल तुम्ही मोठे होणार तर त्या गोष्टी तुम्ही करायचं आहे आणि यापुढे तुम्ही चांगल्या काम करतील एवढी अपेक्षा करून की तुम्ही रजा घेतोय धन्यवाद आणि तुमचं सगळं पुढील वाटतं तुम्ही शुभेच्छा देते धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद सर